आंबेगाव तालुक्यातील धोरांदळ येथील बोरवेल दुर्घटनेप्रकरणी जाग आणि बोरवेल मालक अविनाश नामदेव जाधव यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरांदळ येथे काही दिवसांपूर्वी आपल्या शेताला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी अविनाश जाधव यांनी बोरवेल घेतला होता. मात्र या ठिकाणी पाणी न लागल्याने तो बोरवेल तसाच पडून राहिला. त्यावेळी या ठिकाणी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा 6 वर्षाचा मुलगा खेळत असताना बोरवेलमध्ये पडल्याची घटना घडली होती. 16 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या मुलाला बाहेर काढण्यात यश आलं होतं. या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून जागा मालक अविनाश नामदेव जाधव यांच्यावर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या ठिकाणी सदरचा जो इंज्युअर्ड मुलगा होता त्यास मंचर रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्यांनी इलिगल बोरवेल घेतलेलं होतं त्याचप्रमाणे ते बोल घेतल्यानंतर ते बोल तसंच उघड्या परिस्थितीमध्ये ठेवलेलं होतं, डेंजरस स्थितीमध्ये ठेवल्यामुळं त्या ठिकाणी तो मुलगा त्या बोअरवेलमध्ये पडून त्याचा अपघात झालेला होता. तर त्या गोष्टीस कारणीभूत झालेला तो जमिनीचा मालक आहे बोरवेल घेणारा त्याच्या विरोधात या मंचर पोलीस स्टेशनला 337 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.